विलगीकरण सोडून इतर मागण्या पूर्ण झाल्याने रामटेक आगारातील दुखवट्यातील कर्मचाऱ्यांचा फटाके फोडून बँडबाजासह गुलाल उधळून एकच जल्लोष केला पाच महिन्यापासून दुखवट्याचे नेतृत्व करणारे प्रवीण बबनराव कुंभरे इडियोन गजू शेंडे ठोंबरे सुभाष बर्वे घनश्याम गबने बालगोटे प्रवीण मेश्राम तुरणकरसह इतर कर्मचारी यांनी फटाके फोडून प्रशासनाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले कित्येकांनी आत्महत्या केल्या कित्येकांच्या कुटुंबावर उपासमाराची पाळी आली परंतु न डगमगता आपल्या मागणीवर कर्मचारी ठाम होते आमच्यावर अन्याय का असा सवाल करत संपावर बसलेले कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर अखेर आनंद दिसून आला शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती पाच महिन्यांपासून संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत होता यात एस टीच्या वाहतूक पूर्णतः बंद असल्याने खाजगी वाहतूकदारांची मनमानी वाढत होती शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जास्त पैसे मोजून शाळेचा प्रवास करावा लागत होता एस टीऐवजी खाजगी वाहनातून जास्त पैसे मोजून शाळेपर्यंत जावे लागत होते ग्रामीण भागातील सार्वजनिक विद्यार्थी एस टीने प्रवास करीत असतात वाहतुकीची सोय नसल्यामुळे एकतर खाजगी वाहनातून शाळेपर्यंत जा अन्यथा घरीच बसा अशी व्यवस्था शाळेकरी विद्यार्थ्यांची झाली होती वीकेबी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आचल लबडे नागपूर ग्रामीण